पुण्याच्या संत ज्ञानेश्वराच्या भूमीतून त्याला ज्ञानभूमी असं म्हणतो, संतांची भूमी असं म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र। ज्ञान पंढरी हा दुसरा शब्द आहे, मी बोललो होतो। इथून निघून काशी बनारसच्या त्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर असा तो कॉरिडॉर तो निर्माण झाला। तिथे एखादी अशी परिषद, द नाइन्थ वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी घेण्याचा काही संकल्प करून निघताना आम्ही आपल्याशी थोडं बोललो होतो, कल्पना दिली होती। त्याची जी काही इतिश्री फलश्रुती, त्याला मिळालेलं जे एक आशीर्वाद, आणि त्यानिमित्ताने काही मंडळांना तिथं असं वाटलं, आणि त्यांनी संपूर्ण याची पाहणी केल्यानंतर जे पुरस्कार दिले गेले त्याचाही उल्लेख केला गेला। समाधान एवढ्याच गोष्टीचं आहे, काशीच्या विद्वत परिषदेला असं वाटणं याला विशेष महत्त्व आहे। आपले मित्र आतापर्यंत अनेक पुरस्कार बाकीचे होत राहतात। आळंदीचा पहिला पुरस्काराची मला आठवण होते, 1999 साली किंवा योगेशला मी सांगेन की त्याची कॉपी सर्वांना एकदा वाटून टाक। त्याच्यामध्ये हे उल्लेख केला तो पूरकर नावाचे रस होते, मला त्याची आठवण विशेष करून होते। आता मी परवा मुद्दा 99 सालचा पुरस्कार 24 वर्षानंतर काढून पाहिला, तर त्याच्यामध्ये भिडे सर त्यांनी असं म्हटलंय की रामेश्वरून निघालेली काशी विश्वनाथाची कावड असं 99 साल। आणि किंबहुना त्याचं प्रचिती म्हणजे हे सर्व घटना आहे, पण आनंद असा मित्र की मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलं होतं, त्याच्यामध्ये मध्यभागी शंकराचं चित्र आहे आणि या विश्वनाथ महादेवाचं नाव विश्वनाथ असं बोललं जात। याच्यामध्ये खाली असं सिंबल लिहिलंय, कुठल्याही परिषदेमध्ये असं धार्मिक चिन्ह किंवा धार्मिक व्यक्तीचा फोटो टाकला जात नाही, परंतु या ठिकाणी जो टाकला गेला त्याचं सिंबल म्हणून म्हटलंय, सिंबल ऑफ डिवाईन कॉस्मिक डान्स, चैतन्य स्वरूप असा शब्द आहे। द एंटायर युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस असा शब्द, आणि हा जगाने मान्य केला आहे। जगातले सर्व शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, फिलॉसॉफर, सायंटिस्ट जेवढी नावं घ्याल यांच्या कसोटीला उतरून मग शब्द लिहिले जातात। आपण तुमच्यासमोर मी काही बोललं तर तुम्ही काय काही सहन कराल, पण जगाच्या मंचावर जात असताना या गोष्टीची काळजी घेऊन हे सर्व कार्य गेली 40-45 वर्षे चालू होतं। आणि पुन्हा एकदा उल्लेख करतो, मला समाधान या गोष्टीचं की आपलं कौतुक झालं, आपल्याला काय असं काही कोणी सन्मान पाठीवर ताप टाकली, आनंद समाधान होणं साहजिक आहे। त्या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, कसं आहे, 500,000 वर्षापासूनची परंपरा त्यांची आहे, आणि संजय उपाध्याय असतील किंवा आमचे बिडे सर असतील, शेंडे सरांनी उल्लेख केला, या पुरस्काराचं स्वरूप मलाही माहिती नव्हतं, परंतु बनारस हिंदू विद्यापीठाच्या वतीनं असतील किंवा हे सर्व तिथं अनेक, आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की याच्या व्यतिरिक्त तिथल्या लोकांची भावना अशी होत होती, मला अजून आठवतं की अजून 3-4 विद्यापीठाचे लोक आणि संस्था सर हा पुरस्कार आपण स्वीकारणार आहे। त्यानंतर मी त्याला म्हणलं बाबा मी तर दोतरवाडा विषय, पण म्हणजे हे जास्त होईल जरा कामापेक्षा असा तो विषय आहे। मला काय म्हणायचं की एक प्रकारचं वेगळं स्वरूप भारत देशाची जी परंपरा आहे, तत्वज्ञान आहे, वेद अँशन वेदिक विजडम ज्याला ज्याच्याबद्दल तरी मानलं गेलं नाही, हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा अशी माझी तुम्हाला विनंती, मात्र तुम्हाला बोलतो होतो टाईम असतं। आणि याच्यामधून एकच मला असं वाटलं की आपली एक जबाबदारी अशी आहे की आता जगाच्या त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन जगभर हा संदेश पोचवण्यासाठी जे 9 डिक्लरेशन झाली, तर ती डिक्लरेशन ते 9 PhD पेक्षा उंचीचे डिक्लरेशन लक्षात ठेवा। आणि हे सर्व पुरस्काराच्या पेक्षा याचं जे काशी विश्वनाथ डिक्लरेशन जे झालं, ठराव पास झाला, तो ठराव आम्ही जगाच्या किमान 500 विद्यापीठांना पाठवणार आहोत। कुणाला पाठवणार, तर जे ट्रेंड सेटर्स ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, MIT बोस्टन असेल, स्टॅनफर्ड असेल, तर हे जे पुरस्कार आहेत अरे हे त्याला देऊ टाकतो। तर जगातले कसं असतं शिक्षणाची पद्धती, आता MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही बऱ्यापैकी चांगली संस्था ओळखली जाते, तर MIT मध्ये कशा प्रकारचे अभ्यासक्रम कसे चालवले जातात हे जग बघत असत। आणि मग अनुकरण करतो, अरे हे म्हणतात तरी खरं असलं, भटकर आता परवा हे बघण्याकरता भटकर करते, त्यांना तरी तब्येत बरी नव्हती, पण तरी दुसऱ्या दिवशी इथे येऊन गेले आणि इथं बसून 2 तास इथं बसून त्याचं ऑब्झर्वेशन बाकीचे केलं,
तर विजय भटकर असो किंवा जगातली घेतलं तर नालंदा विद्यापीठाचे अजून आठवण होते. का होते? नालंदा विद्यापीठाचं जे वैभव होतं आणि ज्ञानाचं जे भांडार होतं, ज्ञानाचं भांडार, त्याचं अनुकरण करणारी जगामध्ये विद्यापीठ आहे. याही बाबतीमध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा 500 तरी किमान, 500 कमी सांगतो मी आकडा, पण 500 विद्यापीठांना हे जे डिक्लेरेशन झालं तर याला ऐतिहासिक स्वरूप आहे. मी जातानाही तुम्हाला विनंती केली होती की याच्याकडे तुम्ही जरा थोडं ध्यान देऊन करण्याचा प्रयत्न करा, कारण का इंडिया लीड घेतो आहे. मी पुन्हा राजकारणाचा विषय